हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन, ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा वरळीतील डोम एनआरसीआय सभागृहात मेळावा, दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। मनात राम आणि हाताला काम, डोंबिवलीत वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाची बॅनरबाजी, बॅनरमधून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। भाजप युवा मोर्चाचं आज राज्यभर नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलन, चिखल लगाव आंदोलन, कार्यकर्त्यानं पटोलेंचे पाय धुतल्याच्या प्रकारानंतर भाजप आक्रमक। राज्यातील भाजपात संघटनात्मक तसेच नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, मजबूतीनं महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचंय, पियुष गोयल यांच्याकडून स्पष्ट। महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा जिंकण्यासाठी रोडमॅप तयार, लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करणार भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती। एकनाथ खडसे दोन दिवसांपासून दिल्लीत, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती। दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचा थेट भाजप नेत्यांना इशारा। महायुतीला अजित पवारांचं ओझ, लोकसभेतील पराभव जिव्हारी, भाजप आमदारांमध्ये खतखत, दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड, निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांची घोषणा। शरद पवार दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर, आज अनेक ठिकाणी शेतकरी मेळावे घेणार, शेतकऱ्यांशी संवाद साधणार। राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर, आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक तर उद्या त्र्यंबकेश्वरच्या वारीमध्ये सहभागी होणार। आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू, 17,471 पदांसाठी 17,76,000 अर्ज, रत्नागिरीत पोलीस भरती दरम्यान पावसाळा सुरुवात। मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी, बोरिवली गोरेगाव अंधेरीसह वांद्रे परिसरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस, सकल भागात पाणी साचण्याची शक्यता। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची रखडपट्टीच राहण्याची शक्यता, 2026 पर्यंत एक दिवसाआडच पाणी पुरवठा राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट। राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस, कोकण विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी तर मराठवाड्यात 63% जास्त पाऊस। पुढील 3 ते 4 दिवसांसाठी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाकडून येलो अलर्ट, तर पुढच्या 5 दिवसात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर, उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्याकडून पुतीन यांचं स्वागत, दोन बलाढ्य एकाधिकार शहांच्या भेटीकडे जगाचं लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।